एक परफेक्ट ऑलराउंडरची भूमिका अनुभवाने भरलेला हा खेळाडू कित्येक वर्षापासून सातत्याने प्रोफेशनल क्रिकेट मुंब्राच्या माध्यमातून ठाण्यामध्ये रायगडमध्ये भिवंडीमध्ये आपली कामगिरी सातत्याने सिद्ध करत आलेला हा खेळाडू चला मॅच कडे वळूया पहिलं षटक घेऊन आलाय तो अरफात लेफ्ट हँडचा मारा करणारा अरफात सामना करेल अमीर भाई अमीर ताफीदार क्या बात है हा ही सामना गरमागरम रोमांचक सामना एसके वैली वर्सेस मीरा रोड रॉयल्स्टन पहिला चेंडू निर्धाव टाकलेला चेंडू मँडेटरी पॉवर प्ले मधला पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये येताना आणि आमिर दाफेदारच्या बॅटीतून येणारा हा उच्च दर्जाचा सरदिशेने मारलेला षटकार सुरुवात झालेली आहे पहिला चेंडू डॉट होता पहिला चेंडू देवाला मात्र दुसरा चेंडू माझा बॅटीने सरळ दिशेने ठोकून दिलेला हा जबरदस्त सहा धावा अरफात पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू षटकार मात्र तिसऱ्या चेंडूवर चांगली गोलंदाजीचा टप्पा टाकावा लागणार समोर आहे आमिर ताफीदार चांगला चेंडू आणि त्यावर बात केलेला येस 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 कम बॅक करताना अरफातनी म्हटला ठीक आहे बाबा मला सहा मारलास आता हा माझा चेंडू खेळ थोडाशी हाताची गुगली टाकताना पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधता शोधता निघून गेला चेंडू रायाच्या हातामध्ये मोठा खेळाडू मोठी आस रॉयल सिनर्सची तंबूत परतताना आमिर दाफेदार नवीन फलंदाज त्यांच्या जागी घेऊन चालला आहे तो कुणाल क्या बात है तंबूत परतवलेला है आमिर यांना अरफात मिशन वर आहेत तीन चेंडू झालेले आहेत अजूनही तीन चेंडू हाताळायचे आहेत आणि कुणाल आलेला आहे नॉसॅकला ही अरफात आहे गोलंदाजीवर पण अरफात आहे क्या बात है एक बॅटिंग एक बॉलिंग अरफात ऑन मार्क Running for the foot delivery to deliver on strike and this one maybe yes it's a dot ball अच्छी लाइन और लेंथ पे अपनी गोलंदाजी करते हुए गेंदबाजी का नमूना अच्छा पेश करते हुए अरफात ओ हो कवर्सच्या दिशेने मारलेला हा चार धावा काय सुंदर फटका आहे बरेचसे षटकार आपण बघतो परंतु कव्हरच्या दिशेने जेव्हा कुठला बॅट्समन आपली खेळी करतो ना त्याचा स्टँडर्ड दिसून येतो सरळ बॅटीने जितकं तुम्ही खेळणार तितकं तुमचा फायदा तुमच्या संघाचा फायदा पाहिलं की सर्कलमध्ये खेळाडू आहेत काय करायचं तर फक्त दिशा दाखवायची डोक्यावरून सर्कलच्या बाहेर चेंडू मारायचा त्याच पद्धतीचा फटका खेळा चार धावांसाठी कुणालच्या बॅटीतून येणारा चार धावा आणि पंचानी पकडलं ओव्हर स्टेपची ही डिलिव्हरी नो बॉल आणि येणारा चेंडू फ्री हिट चांगला चेंडू होता परंतु पाय काय सांभाळू शकले नाही लाईनीच्या बाहेर ओव्हर स्टेप नो बॉल आणि या नो बॉलचा किती फायदा घेणार कारण येणारा चेंडू फ्री हिट असेल व्हाईट बॉल अजूनही फ्री हिट कायम आहे
लीगल डिलिव्हरी जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत फ्री हिट तुमची अशीच चालू राहणार. धावसंख्या पोचली ती 12, 12 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू फ्री हिट. येस, मारलेला चेंडू फ्री हिटचा आहे. झेल जरी पकडला तरीही सुखरूपपणे फलंदाज आपल्या क्रीजवर. एकच धाव भेटलेली आहे. षटक संपलेला आहे. षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे ती 13, 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज आले ते ताहिर दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या अरफात यांनी. कुणाल अजून आहे, त्यांचा साथ देतोय तो अरफात. नॉन स्ट्राईकला आहेत. कुणालच्या माध्यमातून येणारा एक चौकार. रॉयल स्टनर मीरा रोड. ओहो, ताहिर पहिला चेंडू टाकलेला निर्धाव चेंडू डॉट बॉल. हाताची फिरकी करताना चांगली ऍक्शन ताहिरच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट बॉल. लोअर फुलटा चेंडू मारलेला चेंडू पापाने कलेक्ट केला फेकला तो पण एकच धाव. बंटीचं मात्र वय वाढत चाललंय परंतु क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अजूनही तीच दादागिरी आहे. एक मौल्यवान खेळाडू आसिफ उर्फ बंटी. डेड बॉल. आणि आला 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 आणि ज्या षटकाराची वाट बघतो अरफातला स्ट्राईक भेटली आणि अरफातने हुरतून दिलेला हा षटकार सीमारेषाच्या बाहेर 6 धावांसाठी. यस यस यस, फिर एक बार लौटते हुए अपनी तेज तर्रार गेंद से डाली हुई गेंद डॉट बॉल. और येस 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 येस, दिस इज द बिग 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 6 रन्स अरफात अँड अरफात. येणारा दुसरा षटकार अरफातच्या बॅटीतून. अरफातला पाठवले ती कामगिरी आतापर्यंत तरी थेट आपल्या बॅटीतून दाखवताना. येणारा दुसरा षटकार, दुसरा 6 खणखणीत षटकार अरफातच्या बॅटीतून. धावसंख्या पोहोचते, धावसंख्या चालली आहे ती 26 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आ
पंचांकडे अपील केलं, परंतु पंचांनी सांगितलं की नाही, हा चेंडू स्टंपला सोडून थोडासा बाहेर चालला आहे, दिस इज नॉट इन द मिडल ऑफ द विकेट. लेगबायच्या स्वरूपामध्ये येताना ही धाव. दोन षटक संपले, दोन षटकाची अखेर धावसंख्या आहे 27 runs, 27 run. नईम तीसरा षटक घेऊ. लेफ्ट हँड चा मारा, तेज तर्रार गेंद, उछलती हुई गेंद, लेग बायच्या स्वरूपामध्ये येताना ही धाव. 28 धाव संख्या, 28 runs ऑन बोर्ड. कुणालच्या बॅटीतून आलेला, परंतु झेल मात्र सरळ दिशेने चालला क्षेत्रक्षा हातात, परतावा लागेल कुणालला. 28 for 2, नवीन फलंदाज चाललाय तो नितीश, न्यू बॅट्समन मुव्हिंग टुवर्ड्स द क्रीज. नितीश हवेत मारला चेंडू, सेफ लाइन मध्ये पडता नाही. मुलांना काय करता तुम्ही, ते लहान कमिटी मेंबर जरा मुलांना बाहेर घ्या. येणारे दोन धावा, धाव संख्या होते ती 30 runs ऑन बोर्ड. येस, नितीशच्या बॅटमधून येणारा वाढ बघत होता कधी ओव्हरपिच डिलिव्हरी भेटते. नाईमनी टाकली सरळ दिशेने लॉंगॉनच्या डोक्यावर मारणारा हा जबरदस्त मोठा षटकार. 36 runs ऑन बोर्ड. ठंडा के 36 रन ऑन बोर्ड. चांगला चेंडू होता, हवेमध्ये मारलेला फटका, एक धाव झालेली आहे, दुसरा गॅदर करून फेके, परंतु दोन धावा. चला ठीक आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायचीच आहे. दोन धावा, 38 runs, 38 धावा, 38 runs ऑन बोर्ड. स्टील नितीश ऑन स्ट्राइक, प्लेइंग अ व्हेरी गुड इनिंग फॉर हिज टीम, अ वेल नीडेड इनिंग्स बीन प्लेड बाय नितीश.
लास्ट बॉल ऑफ दिस ओवर ऑफ द थर्ड ओवर विल बॉल बाय नहीम प्लेड बाय नितिश. यस वंस अगेन इट्स बीन प्लेड इन द एयर बट दिस टाइम इट्स बीन कॉट. नितिश विल बी सेंट बैक टू द पैवेलियन. आफ्टर द एंड ऑफ द थर्ड ओवर 38 रन्स ऑन बोर्ड. नहीं मेरे को चाहिए रोहित. किधर रोहित? रोहित काम पे. रोहित किधर है क्या? रोहित रोहित हेल्प हेल्प बोला. चौथा षटक घेऊन आला है. आखिरी गेंदबाजी करने के लिए आए हैं ओमकार. सामना करेंगे फिर एक बार अरफात. अरफातच्या माध्यमातून मारलेला वडगा गॅप शोधून काढलेला आणि सरळ अतिशय रफ्तार मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी 42 रन्स. हळूहळू धाव संख्या 50 चा आकडा पार करेल का? अरफात एक जबरदस्त खेळी करताना आपल्या संघासाठी. आणि येस येस नशिबाचा साथ बलवंत बलांचाच देत. जिगरबाज खेळी आणि त्यावर झेल सुटतोय. जीवदान भेटतो अरफातला. एक साधी सिंपल कॅच हातातून निष्ठावताना संख्या झाली ती 43 रन्स. नवीन फलंदाज आहे तो जुनेत. ओ हो हो वॉड कॅच. काय झेल टिपलाय नईमनी जबरदस्त. चेंडू लेगच्या दिशेने होता चांगला मारला देखील होता परंतु नेहमी मात्र नजर काही हटवली नाही. चेंडूला लपकली आहे और भेज दिया है जुनेत को तंबू के रास्ते. यश बॅट्समन यश चालले आहेत जुनेतच्या जागी. यश सामना कर देईल ओमकारचा. पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका झेलभात. चांगली कमबॅक केलेली ओमकारने मात्र पारी थांबून ठेवलेली आहे. धाव संख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त आतापर्यंत तरी 43. येणारे शेवटचे दोन चेंडू. पहिला चेंडूवर चार धावा गेली त्यानंतर कमबॅक केलेल्या ओमकारने 43 धाव संख्या यशला पाठवलेला आहे. नवीन फलंदाज गेलाय तो राहुल. Thank you.
पुन्हा एकदा चांगला चेंडू अंगाला आदळतोय, तिथेच थांबतोय. मात्र एक चोटी धाव लेखपाच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या हलते डोलते वाटते 44 धाव संख्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक, शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला चौथा षटकामधील शेवटचा चेंडू. मात्र स्ट्राईकला आला आहे अरफात. पहिला ओपनिंग जोडीला साथ देऊन आतापर्यंत शेवटच्या बॉलवर टिकून असला अरफात. मारलेला फटका नक्की दोन धावा तरी झाल्याच पाहिजे, परंतु तितकी चांगली फिल्डिंग थ्रो केलेला आहे. परंतु सुखरूपपणे पोहोचलेला आहे. तिसरा धाव, तिसरी धाव देखील कंप्लीट. यस, सुखरूपपणे दुसऱ्या धावासाठी पण आतमध्ये आले. पुन्हा बघितलं तिसऱ्या धावेची धावी घेतली आणि तेही कंप्लीट. याच बरोबर इनिंग संपते. चार षटकाच्या अखेरी धाव संख्या झाली आहे ती 47 रन्स टू विन फॉर एस के व्हॅली मुंब्रा. चला, वेल प्लेड अरफात. चांगली इनिंग खेळलेली आहे आपल्या रॉयल सनर या संघासाठी. 47 रन्स ऑन बोर्ड, 48 रन्स विन. पांडूप स्ट्रायकर, तुमचा नंतर होणारा हा सामना आहे, कुठेही जायचं नाहीये तुम्हाला. मंडी भाई एक स्माइल दीजिए प्लीज. बुड्ढा होएगा ही नहीं, जवानी भी आज भी है. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मित्रांनो, विकेटच्या बाजूला चेंडू टाका प्लीज. हा 20 रन मारले अरफातने. वैयक्तिक 20 रन्सची खेळी केलेली आहे. 8 चेंडू मध्ये 20 धावा जमवलेले आहेत. वेल प्लेड. विकेट वर खेळू नका सर, विकेटच्या बाजूला खेळा प्लीज. ओके सर, थँक्यू. त्याचबरोबर 48 लक्षण त्याचा पाठलाग करण्यासाठी जात आहेत आसिफ उर्फ बंटी आणि त्यांचा साथ देत आहे इनफॉर्म बॅट्समन वसीम. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, पंचांनी ताबा घेतलेला आहे. उसके अपने दोस्त
वसीम भाई आपके नाम के आगे क्या डालना है, यहाँ पे चर्चा हो रहा है, कुछ डालना है या ओनली वसीम रखना है? चला मैच खेळ 48 चा लक्षण, त्याचबरोबर रॉयल सनर मात्र क्षेत्ररक्षण वर आलेले आहेत, फिल्डिंग सजवलेली आहे, पहिला षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज राकेश। सामना करतील बंटी, 9 सेकंद आहेत, वसीम 48 चा लक्ष्य, एसके व्हॅली 24 चेंडू 48 धावा, 24 बॉल्स अँड 48 रन्स टू विन। चला राकेशला पाहतोय आपण ऑन द मार्क, रनअप घेतोय, सुरुवात झालेली आहे, पहिला चेंडू, सामना करतील बंटी। तेज तर्रार गेंद, गुडलेंड वर टाकलेला हा चेंडू, राकेशचा पहिला चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू, वेगवान चेंडू, हवा तेजी से बह रही है, अपने गेंदबाजी को संभालो कहते हुए बैट्समन, लेगच्या दिशेने वारा मात्र वेगाने वाहतोय, आणि बंटीच्या बॅटीतून येणारा सिग्नेचर फटका, बघितलं म्हटलं होतं ना बंटी आहे, झुकेगा रे साला, क्या बात है, 45 प्लस चा हा खेळाडू अजूनही दमदार, आपल्या बॅटीतून मी ओपनरला का येतो, नवीन चेंडूला कुठल्या पद्धतीचा सीमा बाहेर फेकायचा अजूनही माझ्या मनगटात ती ताकद आहे, दाखवून दिलेलं आहे, पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, ओके पहिलं चांगला चेंडू होता, दुसरा चेंडू थोडासा बॅटीवर आला, घेतला, फेकून दिला, सीमा रेषाच्या बाहेर, 6 धावांसाठी। पुन्हा होता परंतु बॅटीवर काय व्यवस्थित आलेला नाही चेंडू, राकेशी थोडासा बाहेरील टाकलेला हा चेंडू, त्यावर एकच धाव, येस बंटीला माहितीये की थोडासा हुकला गेलेला हा शॉट आहे, व्यवस्थित बॅटीवर घ्यायला पाहिजे होता परंतु कनेक्ट मात्र झालेला नाही, एक धाव, धाव संख्या वाढते, 3 चेंडू 7 धावा। वसीम आलेले आहेत, या वर्षी चांगला बेदम फॉर्म मध्ये असलेला वसीम, राकेश 14 चेंडू घेऊन वसीम यांना, येस 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 येस, का माझं नाव अर्जुन घेतलं जातं, का मला इन्फॉर्म बॅट्समन म्हटलं जातं, मुंब्र्यावरून आलो आहे इथे आपला धनका दाखवायला, एसके व्हॅलीच्या माध्यमातून हा एक जबरदस्त षटकार वसीमच्या बॅटीतून, 4 चेंडू 13 धावा, 4 चेंडू 13 धावा, 48 पाटणा करताना बेदम सुरुवात झालेली आहे, मारहाणीला सुरुवात झालेली आहे, प्लेट काय असता आमच्या डिक्शनरी मध्ये नाहीच आहे, खराब चेंडू आला त्याला फेकून द्यायचं आमचं काम, आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आतापर्यंत पाहायला भेटे बंटी आणि वसीमच्या माध्यमातून, 4 चेंडू 13 धावा, कम बॅक करावा लागणार राकेशला, रॉयल सेनरला चांगली गोलंदाजी करावी लागणारच। पुन्हा एकदा मात्र हा चेंडू मारलेला हवेत, चढलेला चेंडू, येस आणि बात केलेला आहे, चांगला झेल घेतलेला आहे, सूर्य किरण आपल्या डोळ्यावर येतात आहे, त्यामध्ये पण कशा पद्धतीचा झेल घ्यायचा, काय टेक्निक असते अरफातनी दाखवून दिलेली आहे, झेल टिपलेला आहे, बात करून पाठवलेला आहे डेंजरस वसीमला पॅव्हिलियन मध्ये, 5 चेंडू 13 धावा, नवीन फलंदाज त्यांच्या जागी चालले आहेत, कर्णधार स्वतः एसके व्हॅलीचे करता धरता राया, बातचीत होताना अरफात आणि आमिर समजवत आहे, राकेशला सांगत आहे तो चालला ठीक आहे, 2 चेंडूवर षटकार गेलेले आहेत,
गरज नाही ओव्हरपिच चेंडूचे सरळ दिशेने दोन सहा गेलेले आहेत थोडासा मागील टाग आता हा चेंडू चांगला टाकला शेवटचा महत्त्वपूर्ण चेंडू अजूनही बाकी आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला पाच चेंडू तेरा धावा पाच चेंडू तेरा धावा शेवटचा एक चेंडू शिल्लक लक्ष होतं 48 आलाय आता मात्र 19 चेंडू 35 धावा 19 मध्ये 35 19 बॉल 35 रन्स न्यू बॅट्समन ऑन द क्रीज राया ऑन नॉन स्ट्राइक इट्स आसिफ विथ द पिट नेम ऑफ बंटी लास्ट बॉल टू गो फर्स्ट ओवर वन्स अगेन राकेश ऑन द मार्क बीन स्टार्टेड अ रन अप ओ एंड इट्स White ball. Yes, it's a white ball. It's a white ball. आणि एक बाउन्सरचा इशारा देताना पंच पुढील चेंडू जर बाउन्सर टाकला तर नक्कीच नो बॉल घोषित करण्यात येईल धाव संख्या झाली आहे ती 14 चांगला चेंडू होता निर्धाव टाकलेला चेंडू पहिला षटकाच्या अखेरी धाव संख्या झाली आहे ती 14 मात्र येणार 18 चेंडू मध्ये 34 धावांचं लक्ष आणि त्याचबरोबर आमच्यामधून निरोप घेताना दयाल फाउंडेशनचे कर्ता संदेशजी जयस्वालचा धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून ते आलात कार्यक्रमाची शोभा वाढवणे असाच तुमचा साथ आम्हाला लाभू दे संतोषजी जयस्वाल सर आमच्यातून निरोप घेताना थँक्यू 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 व्हेरी मच सर एम के स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून नलपाडा गांधीनगरमध्ये एक भव्य टुर्नामेंट ज्याचं प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि ही आकर्षक चषक दासबरोबर द्वितीय पारितोषिक 25,000 रुपयाने आकर्षक चषक तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागातील 8 एक गावातील संघ सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं दया 11 गांधीनगर हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि त्याचबरोबर या अगोदरचा एक जबरदस्त सामना झाला रोहित 11 आणि भांडूप स्ट्रायकर मध्ये भांडूप स्ट्रायकरने मात्र बाजी मारली वाट बघत आहे होणाऱ्या सामन्यामध्ये कोण विजयी होणार रॉयल स्टनर की एसके व्हॅली याच्यातून कुठला संघाला आपल्याला फेस करायचा आहे त्याची वाट बघत आहे परंतु सामना मात्र रोमांचक होताना आपण पाहत आलेलो आहे पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवलेल्या आहेत धावसंख्या करायची होती 48 रन्स 18 चेंडू 48 रन्स टू विन 18 मध्ये 34 समीकरण बाकी गोलंदाज आलाय तो यश ओह वॉड बॉल क्लोज स्किपिंगला आलेत म्हणजे कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकायचा आहे यशला माहिती आहे थोडासा हाताची जादू दाखवताना फिरकी चेंडू टाकला आहे तो बंटीला निर्धाव चेंडू चांगला कलेक्ट गॅदर केलाय तो विकेट किपरनी यश दूसरा चेंडू बॅटीची कडा घेतलेली आणि यस व्हाट अ कॅच अर्पण करून दिला या झेलवर महत्वपूर्ण झेल होता माहिती होता घ्यायचाच आहे आणि बंटीला बाद होऊन परतावं लागत आहे नितेशने हा झेल टिपलेला आहे चांगला झेल चांगली गोलंदाजी यश कमबॅक करताना शेबाज उर्फ पापा पूरा मुमरा पापा के नाम से जाना जाता है इनको लेफ्ट हैंडेड अपकमिंग स्टार पापा
सोळा चेंडू 34 धावा, सोळा चेंडू 34 धावा। मारलेला फटका गॅप मध्ये पडतोय, कलेक्ट होतोय, गॅदर होतोय, तोपर्यंत थोडासा हातून निसटतोय। दुसरी धाव देखील घेतलेली आहे, धाव संख्या झाली ती 16 रन्स। 15 चेंडू 32 धावा, 15 चेंडू 32 धावा। पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु ग्राउंड शॉट जातोय, चांगला गॅदर केलेला आहे, खराब असा थ्रो, मिसफील्ड। ओहो हो हो हो, बॅकअप मात्र चांगला नव्हता, त्यावर तीन धावा पूर्ण घेतलेले आहेत। जिथे एक धाव होती तिथे तीन धावा खर्च करावे लागलेत। धाव संख्या झाली ती 19, 19 रन्स। चौदा चेंडू 29, 14 मध्ये 29, 14 बॉल अँड 29 रन्स टू विन। चांगला कमबॅक, पुन्हा एकदा यश ने दाखवलेला आहे की मला गोलंदाजी भरोसाने का दिलेली आहे। निधाव टाकलेला चेंडू, 13 चेंडू 29 धावांची गरज, 13 चेंडू 29 धावांची गरज। बॅटची कडा घेऊन चाललाय घोषी क्षेत्रामध्ये चेंडू 2 धावांसाठी, धाव संख्या होते ती 21। दोन षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 21, 12 चेंडू आणि 27 धावांची गरज, 12 चेंडू 27 धावा। इसके बाद में एक 4 ओवर का होएगा ना, बाद में फिर अपन 3 ओवर का करते हैं ना, 4 ओवर का एक मैच हो जाएगा, उनका भी 4 खिलाया ना, क्वार्टर के बाद सेमी फाइनल 3 ओवर का खेला सकते हैं। सेम एम्पर को बोलो फटाफट थोड़ा करने के लिए बिल्डिंग टीम तैयार रहेगा तो आप लोगों को कोई इशू नहीं है, एक बार पूछ। चला पंचांना पाण्याची सुविधा करून द्यायची। आशिष सर तिकडे पाण्याची बॉटल आहे का? आहे ना, ओके सर, थँक यू। कॅमेरामॅनकडे पाणी पोहोचवायचं आहे। 12 चेंडू 27 धावा, 12 चेंडू 27 धावा। चला घाई करायची, यानंतर पुन्हा एक क्वार्टर फायनलची मॅच आहे, मग सेमी फायनल आहे, सेमी फायनल नंतर फायनल आहे, मग प्राईस डिस्ट्रीब्युशन आहे। सगळा कार्यक्रम आपल्याला उजाडामध्ये संपवायचा आहे, जरा घाई करायची प्लीज। बारा चेंडू 27, 12 चेंडू 27 गोलंदाजीसाठी आलाय तो बॉबी। येस, चला चला लवकर करायचंय, लवकर करायचंय। येस, आणि खणखणीत मारलेला फटका, मात्र सुरेख झेल टिपलेला आहे, काय जज केलेला, जेणेकरून वाटलं की चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, परंतु पळत आले, पळत आले, श्रेयांश झाले आणि चेंडूला धरलं आपल्या मुठ्ठीमध्ये आणि म्हटलं येस पापा यू आर आउट।
11 चेंडू 27 नवीन फलंदाज गेलाय तो आफताब. आप क्या बोलते हो उससे कोई इंटरेस्ट नहीं है आफताब. बताइए क्यों मालूम है कि ऑनलाइन स्कोरिंग हो रहा है ना. आफताब राइट उर्फ अत्तू. आफताब बॉबी ने पहिला चेंडू वर मात्र बात केले ते पापा यांना चांगला झेल टिपला होता शायन्स ने. नशिबाचा साथ चार धावांसाठी थोडीशी गडबड आउटफील्ड मध्ये चेंडू इथे तिथे इथे तिथे नाचता नाचता निघून गेला अरफातच्या बाजूनी चार धावांसाठी चिडवत चिडवत गेला धर मला पकड मी काय तुझ्या हातात येत नाही. चार धावांसाठी निघून गेलेला हा चेंडू 25 धाव संख्या. दहा चेंडू तेवीस धावा. चांगला खोलवर टाकलेला चेंडू घालून काढलेला हा फटका थोडासा आउटफील्ड मुळे हातात काय चेंडू येत नाही. दोन धावा होणार होते आणि दोन धावा घेतलेले आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत करताना बॉबी. धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 27. 9 चेंडू 21 धावा. येस 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 आफताब अत्तू साइज डजंट मॅटर. काय टोला दिलाय खनखनीत शतकार. 7 धावांसाठी 8 चेंडू 15 धावा. काय सहजपणे ठोकलाय हा शतकार. जेणेकरून बॅटी मध्ये स्प्रिंग आहे का चेक करा जरा प्लीज. काय जबरदस्त शतकार मारलाय लांब लचक ठोकून दिलाय शतकार. रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आता 8 चेंडू आणि 15 धावा. ओहो सुरेख फटका. 4 धावांसाठी गॅप मध्ये मारलेला पॉइंटच्या दिशेने कडक फटका. क्या बात है वर पॉइंटला मारलेला हा फटका गॅप शोधून काढलेला आहे. जेणेकरून वाटलं की पुन्हा एकदा त्या दिशेने मारेल काय पण नाही. चेंडूचा टप्पा चेक केला कुठल्या दिशेने मारायचं ते बघितलं निवडलं ठोकून दिलेला हा 4 धावा. 37 रन ऑन बोर्ड. 7 चेंडू 11 धावा. प्रत्येक मॅच अशीच येते. 7 चेंडू 11 लगातार चौथी मॅच 7 चेंडू 11 धावा. 7 चेंडू 11 धावा. फुल टच चेंडू लोअर फुल टच त्यावर मारलेला हा फटका बॅटीवर कनेक्ट होत नाही परंतु दुसऱ्या धावासाठी पळत या टायमाज मात्र बाद होतोय तो राया. चांगली एम्पायरिंग अँगल घेतला पाहिलं की बॉल गॅदर होऊन स्टंपला लावलाय. गुड वर्क बाय नरेश सर. त्याचबरोबर षटक संपते. षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे ती 38 रन्स ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे 38. मात्र 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. पांडूप स्ट्रायकर तयार राहायचंय. कर्णधाराने इथे नाणेफेक साठी यायचंय. चालत चालत तोपर्यंत कृपया करून विनंती आहे. च
चला 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 लवकर लवकर बैटिंग पाठवायचा वेळ लावायचा नाहीये। सहा चेंडू दहा धावा। नवीन फलंदाज चाले नोमान आणि आताच नुकतीच खबर आली आहे विराट कोहलीची विराट पारी खेळताना 184 नॉट आउट 184 नॉट आउट विराट कोहली। शेवटचा षटक घेऊन आला सहा चेंडू दहा धावा। अश्विन आलेला आहे टेंशन वाला हा सामना। सहा चेंडू दहा धावा नवीन फलंदाज नोमान नॉन स्ट्राइक ला आहे तो छोटा पैकेज बड़ा धमाका आफ्ताब उर्फ आतू। लास्ट तक मेरे को टिकना है इसलिए बोला योगी किधर तो गया है वही तो कोई है क्या नॉर्मल हिंदी में करने वाला ऐसा एक कोई तो मतलब कैसा फाइनल और इसमें मैं प्राइस डिस्ट्रीब्यूशन में टिक पाऊ। लोअर फुल टॉस आणि त्यावर नोमाननी दाखवलेली आहे दिशा। बॉल चेंडू चाल रेस टू दी चार रन्स फोर रन्स क्या बात है। एसके वालीच्या तंबू मध्ये टाळ्यांचा गडगडाट होताना पाच चेंडू सहा धावा पाच चेंडू सहा धावा। हा तोच रॉयल स्टार्नर्सचा संघ ज्याने रणजित मध्ये फायनल मारली आहे मात्र कुठेतरी लढतोय झगडतोय या एमके स्पोर्ट्स ट्रॉफी मध्ये। 48 चं लक्ष्य होतं पाच चेंडू सहा धावा मॅच अजून संपलेली नाही एक चेंडूने कमबॅक करता येईल। इनरेज घेताय चेंडू निघाला कलेक्ट झाला एक धाव चार चेंडू पाच धावा। आफताब उर्फ अत्तू असे काही खेळाडू प्रत्येक संघामध्ये लपलेले झगडलेले असतात। येस येस एक ही बॉल अच्छा मारना है बंटी भाई के माध्यम से मार्गदर्शन होते हुए। मारलेला चेंडू बाउंस होते तोपर्यंत नक्की दोन धावा होते दोन धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत। सेफ झोन मध्ये पोहोचताना दोन्ही ही फलंदाज धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 माफ करा 45 रन्स। तीन बॉल तीन रन्सची गरज। ओ येस डॉट चेंडू डॉट चेंडू ची गरज होती तोच टाकलेला अश्विनने चेंडू एकदा इकडे तर एकदा तिकडे मॅच रोमांचक मोडवर आलेली आहे। दोन चेंडू तीन धावा दोन चेंडू तीन धावा कोण जिंकणार रॉयल स्टनर आपली दावेदारी पेश केलेली आहे टिकून राहणार का या टूर्नामेंट मध्ये की एसके व्हॅली बाजी मारणार। दोन चेंडू तीन धावा काय सामने होतात आहे खालच्या हाफ मध्ये मात्र प्रत्येक सामना रोमांचक ठरतोय कारण चारही टीम मजबूत टीम आहेत। त्याचबरोबर दया इलेव्हन गांधीनगरने आपली दावेदारी पेश करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे। वाट बघत होते की आपला सामना कोणाबरोबर होणार त्या अगोदर मात्र लढत चाललेली आहे दोन चेंडू तीन धावांसाठी ती रॉयल स्टनर आणि एसके व्हॅली मध्ये। दोन चेंडू तीन धावा मारलेला हा चेंडू पळतोय चेंडू पळतोय चेंडू पळतोय चेंडू पळतोय धावून घ्यायचे आहेत रन्स तिसऱ्या धावासाठी जर ती पळतात पळतात आणि येस सामना आला आहे तो एक चेंडू एक धावांवर क्या बात आहे। एमकेपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून या टूर्नामेंट मधली पहिला सामना रंगतोय तो एक चेंडू एक धावांसाठी कंपल्सरी रन आहेत कंपल्सरी रन करायचे आहेत एक बॉल एक बॉल आणि एक रन एका वेळेस एक बॉल सहा रन असेल तर टेन्शन नसतं बॅट्समॅनला परंतु जेव्हा एक बॉल एक रन सांताक्रूजच्या मिरिंडा माफीत आयोजित
सुप्रीमो चषक मध्ये आम्ही पाहिलं होतं प्रवीण तांबे वॉज ऑन स्ट्राइक, एक बॉल एक रन, त्या अगोदर तीन चेंडू मध्ये 18 धावा पाहिजे होत्या, दोन षटकार मारले त्यानंतर वाईट टाकला, चार मारला आणि आली मॅच एक बॉल एक, नाही झालं हो, कठीण परिस्थिती असते, मोठमोठे बॅट्समन कोसळतात, परंतु हीच तर परीक्षा आहे, फिल्डिंग रचना करावी लागणार, बॅट्समनची चर्चा होते की काय करायचं, कसं धावायचं, लावून पळायचं, गॅपमध्ये टाकायचं की मारायचं, वेळ लागणार, क्षेत्ररक्षण लावायचंय, थोडासा वेळ लागतोय आणि लागू द्या कारण महत्वाची मॅच चालू आहे, रॉयल शरर वर्सेस एसके व्हॅली, एमकेपी स्पोर्ट्सच्या माध्यम पहिला सामना असा ज्याच्यामध्ये सिच्युएशन आली एक बॉल एक रन, एक बॉल एक रन, चला जरा लवकर लवकर प्लीज, भांडूप स्ट्रायकर तुमचे कर्णधार आलेत का इथे कुठं, साहेब आमचा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत, या ना मित्रांनो, कोणती परीक्षा घेत आहे, या कर्णधाराने यायचंय, आलाय का, खया दिसत नाही, खया हॅलो, थँक्यू थँक्यू व्हेरी मच, चला एक बॉल एक रन, ताया उद्या एक बॉल एक रन, आणि गॅप मध्ये खेळून काढला फटका नोमर यांनी, बुद्धीचा वापर केला गॅप मध्ये ढकलून काढला, याच बरोबर एसके व्हॅली हार्दिक हार्दिक अभिनंदन, हळलक हळलक रॉयल स्टनरचा संघ, क्या बात है रायन कंपनी, अभिनंदन, हळलक हळलक रॉयल स्टनर, हळलक, चांगला खेळ झाला, जबरदस्त सामना झाला, दोन बॉल तीन ला असताना चेंडू निघून गेला, पळता पळता दोन च्या घोषित क्षेत्रामध्ये जाता जाता अडवला, तिसऱ्या धावासाठी मात्र स्ट्राईक बदलली, एक बॉल आणि एक धावांसाठी नोमान स्ट्राईकला गॅपमध्ये ढकलून काढला, विजय प्राप्त केला एसके व्हॅली यांनी, हळलक रॉयल स्टनर आमिर दाफेदार अँड टीम, अभिनंदन रायन बंटी, चला नाणेफेक साठी यायचंय नेक्स्ट मॅच, भांडूप स्ट्रायकर वर्सेस एसके व्हॅली, आणि अत्तू मॅन ऑफ द मॅच।